मुंबई अहमदाबाद महामार्गावर वसई हद्दीत पती पत्नीवर अज्ञात व्यक्तीने ॲसिड हल्ला केल्याची घटना उघड झाली आहे. 29 मे रोजी रात्री 2:30 वर्सोवा ब्रिजजवळ रोड क्रॉस करत असताना ही घटना घडली आहे. या घटनेत पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. अविनाश वीरेंद्र कुमार तिवारी वय 41 वर्षे असे मयत पतीचे नाव आहे तर सीमा तिवारी वय 38 वर्षे असे जखमी पत्नीचे नाव आहे. हे दोघंही दहिसर पश्चिम कांदरपाडा येथील दिशा अपार्टमेंटमधील रहिवासी आहेत. बुधवारी दोघे पती पत्नी मोटरसायकलवरून जेवण्यासाठी दहिसरवरून वसई हद्दीतील किनारा हॉटेलला जेवण्यासाठी आले होते. जेवण करून रात्री 2:00 घरी परत असताना विरुद्ध दिशेने जाऊन वर्सोवा ब्रिजजवळ रोड क्रॉस करण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबले होते. त्याचवेळी अज्ञात इस्मानाने त्यांच्यावर जीवघेणा ॲसिड हल्ला करून तो फरार झाला. या दोघांनाही जखमी अवस्थेत कांदिवली जनशताब्दी रुग्णालयात दाखल केले होते पण उपचारादरम्यान पतीचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी आहे. याबाबत वसईच्या वालीस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे. पण अद्याप हा ॲसिड हल्ला का व कशासाठी केला हे स्पष्ट झाले नाही. 29 तारखेला रात्री अविनाश तिवारी आणि सीमा तिवारी असे जेवण करण्यासाठी किनारा हॉटेलला आले होते. किनारा हॉटेलमधून जेवण करून परत जात असताना मुंबईला जात असताना रॉंग साईडनं ते जाऊन जी एन हॉटेलच्या समोर तिथे जो कट आहे तिथून ते मेन रोड स्ट्रीमवरती येण्यासाठी थांबले होते डिवायडरच्या तिथं. तर त्यांना त्यांच्या त्या जी सीमा तिवारी आहे तिचं असं म्हणणं आहे की माझ्या तोंडावर त्याचं धूर आल्यासारखं आणि काही सिंतोडी उडाली. नंतर बंद व्हायला लागला आम्हाला आणि गाडी सोडून आम्ही तिथंच पंपावरती गेलो पेट्रोल पंपावरती. पेट्रोल पंपावरच्या लोकांना आम्ही सांगितलं असं असं झालेलं आहे. त्याने आमच्या अंगावरती पाणी वगैरे ओतलं. ॲम्ब्युलन्समधून त्यांना शताब्दी हॉस्पिटलला पाठवलं. शताब्दी हॉस्पिटलमध्ये जात असताना वाटेत त्याच्यासोबत जो अविनाश तिवारी होता त्याचा मृत्यू झालेला आहे. सर, हे काय पती पत्नी आहेत की काय हे दोघं जण नात्यानं कोण आहे म्हणजे सीमा आणि तिवारी जे आहे? सीमाचं असं म्हणणं आहे की 6-7 महिन्यापूर्वी त्यांनी मंदिरामध्ये वगैरे लग्न केलेलं आहे. सर, या घटनेचं काही प्राथमिक काही माहिती मिळाली की नेमकं कशामुळे असं? नाही, तपासावरती अजून तपास चालू आहे. इन्व्हेस्टिगेशन प्रायमरी स्टेजमध्ये इन्व्हेस्टिगेशन आहे त्यामुळे ह्या स्टेजला काही नाही सांगता येणार. सर, आपल्याकडे काय गुन्हा दाखल केलेला आहे आणि किती आरोपींवर गुन्हा दाखल? आरोपींचं नावं नाही, तसं अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. मर्डरचा गुन्हा दाखल केलेला आहे. मर्डर नाही, अटेम्प्ट टू मर्डर असं केलेलं आहे. सर, या तपासासाठी आपण किती पथकं तयार केलेली आहेत? 2 पथकं आहेत, 10 कर्मचारी आहेत, मी आहे. पॅरल तपास आमची क्राईम ब्रँच, लोकल क्राईम ब्रँचसुद्धा पॅरल तपास करते आहे.